हे दृश्य आहे तुंगारेश्वर टेम्पलचं. वसईमधलं प्रसिद्ध मंदिर तुंगारेश्वरचं मंदिर हे आहे. श्रावणामध्ये आणि महाशिवरात्रीला भरपूर पर्यटक आणि भक्त इथे येत असतात. तर इथला हा वॉटरफॉल आहे आणि हा जो सीन आपण बघतोय हा पावसाळ्यातला आहे. भरपूर इथे वॉटरफॉल बघण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी लोक येत असतात. आणि खास आकर्षण म्हणजे इथलं निसर्गरम्य वातावरण आणि तुंगारेश्वर मंदिर हे आहे. तर ही छोटीशी नहर आहे आणि बाजूला धबधबा आहे. पर्यटकांसाठी इथे छान अशा खाण्यापिण्याच्या सोयी केलेल्या आहेत. पायी पायी जेव्हा आपण जातो तेव्हा भरपूर सोय केलेली आहे. तर खूप लोक असं इथे आनंद घेत असतात ह्या धबधब्याचा. शहराकडून येणारी बरीच गर्दी इथे बघायला मिळते आणि आसपासचे सुद्धा भरपूर भक्तगण आणि पर्यटक इथे येत असतात. तुंगारेश्वर मंदिर आणि हा धबधबा इथलं खास आकर्षण. आपण जेव्हा एंट्री करतो तेव्हा आपल्याला काही शुल्क आकारावं लागतं एंट्रीसाठी. चला आपण तिथे तिकीट घेतलेलं आहे. फॉरेस्ट ऑफिसर्स असतात तिथे. तिथे आपल्याला काही दराने तिकीट मिळतं एंट्रीसाठी. आता हे समोरून जो तुम्हाला ऑटो दिसतो तुम्ही अशा शेअरिंगच्या ऑटोमध्ये सुद्धा जाऊ शकता किंवा जीपची सोयसुद्धा आहे म्हणजे गाडीने सुद्धा जाऊ शकता. पण बहुतेक भक्त लोक पायी जाण्याचा मार्ग निवडतात. आपण पण पायी जाणार आहोत. हा लाल मातीचा कच्चा रस्ता आहे आणि इथे तुम्ही भरपूर गर्दी अशी बघू शकता. आता आपण पायी पायी जाऊ या मंदिराकडे. इथे येण्याचा मार्ग मी नक्कीच सांगणार आहे व्हिडिओमध्ये की इथे कसं यायचं. वसईवरून यायचं असेल तर तुम्ही बसनी येऊ शकता किंवा वसईपर्यंत पोचायचं असेल तर तुम्ही लोकलनी येऊ शकता आणि वसईवरून बसने जाऊ शकता. तुंगार फाट्यावरती उतरायचं आणि तिथून आपल्याला पायी पायी आपल्याला आतमध्ये इथे जायला मिळतं. भरपूर भक्तगण इथे आपल्याला दिसत आहेत. श्रावण असल्यामुळे खूप जास्त इथे गर्दी असते आणि पाण्याचा आनंद इथे घेतात लोक. आणि महाशिवरात्रीला सुद्धा इथे चिक्कार गर्दी असते. तुम्ही कुठेही कधीही जेव्हा तुम्हाला यायचं असेल तेव्हा शिवरात्रीमध्ये पण जाऊ शकता आणि श्रावणामध्ये सुद्धा जाऊ शकता. इथे पूजेचं सर्व साहित्य आहे. खाण्यापिण्याची सर्व सोय आहे. हॉटेल्स इथे आहेत. पाण्याची किंवा कुठल्याही गोष्टीची इथे असं आभाळ वगैरे होणार नाही किंवा उपाशी राहण्याची वेळ येणार नाही. पूजेचं साहित्य सुद्धा छान असं मस्त सजवलेलं इथे दिसते. तर आता आपण चालतोय पायी पायी मंदिराकडे. इथे थोडासा जंगलाचा भाग किंवा पर्वतावरती मंदिर आहे असं म्हटलं तरी चालेल. तर थोडंसं आपल्या सोयीने आणि बी केअरफुल इथे जावं लागतं. एक छोटंसं मध्ये गार्डन आहे लहान मुलांसाठी. छोटे छोटे मुलं इथे खेळत आहेत. चला आपण पुढे जाऊयात. आणखी अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत बहुतेक लोक इथे आपल्याला पायी जातानाच दिसतात. आणि खूप असं निसर्गरम्य वातावरण आहे. हिरवळीने पसरलेलं वातावरण आहे. सगळीकडे हिरवीगार झाडी आहे. आपण मंदिराकडे पोचतच आहोत आणि पोचलेलो आहोत. म्हणजे इथे तुम्हाला टिळे लावणारे जे टिळा लावतात ना ते टिळे लावणारे भरपूर लोक मिळतात. तर टिळा लावायचा असेल तुम्ही इथे टिळ्यासुद्धा लावू शकता. आणि हा आहे मंदिराचा लुक खूप सुंदर असा. आता आतमध्ये तर आपल्याला जायला मिळेल पण आपल्याला व्हिडिओ काढायला मिळणार नाही. तर ही आहे रो भरपूर गर्दी आहे. तर चला आपण दर्शन घेऊन येऊया आणि नंतर मग बाकीचं बघूयात. कारण आतमधला व्हिडिओ मी घेणार नाही आहे. बाहेरूनच आपण हा व्हिडिओ करणार आहोत. आतमध्ये पिंडीचं दर्शन घेतल्यानंतर बाहेर पडल्यानंतर हा आहे म्हणजे हा धबधबा तयार केलेला आहे लोकांच्या एन्जॉयमेंटसाठी. तर याचा हा लुक बघू शकता तुम्ही. खूप छान सुंदर असं आयडियाने हे बनवलेलं आहे. म्हणजे वाहत येणाऱ्या ओढ्यापासूनच ही कल्पना केलेली आहे. आणि इथे मस्त सुंदर असं धबधब्याचं रूप किंवा वॉटरफॉलचं रूप याला दिलेलं आहे. भरपूर लोक इथे येऊन पाण्याचा आनंद घेतात.
खास करून इथे मुंबई साईडची लोक जास्त करून येत असतात एन्जॉय करण्यासाठी आणि दर्शनासाठी सुद्धा. खूप सुंदर वातावरण आहे आणि हे आहे तुंगारेश्वर मेन मंदिर, म्हणजे मोठं मंदिर. ह्याच्या आजूबाजूला 3-4 अशी देवी देवतांचे छोटे मंदिर आहेत, तिथे सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता. आणि सोमवारी इथे भंडारा सुद्धा असतो, त्याचा सुद्धा तुम्ही आनंद घेऊ शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि पहिल्यांदा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा.